नाही, माझी भूमिका ही ठाकरे कुटुंबाच्या विरोधामध्ये नाही आहे. माझी भूमिका ही आमच्या महायुतीच्या बाजूने आहे, आमच्या एनडीएच्या बाजूने आहे. कारण माननीय उद्धव ठाकरे हे एनडीएमध्ये होते, महायुतीमध्ये होते, ते महायुती सोडून ते महाविकास आघाडीकडे गेले, म्हणून मी त्यांच्या विरोधामध्ये आहे. आणि राज ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भूमिका नेहमी बदलणारे आहेत. त्यांनी शिवसेना जर सोडली त्यावेळेला त्यांच्या झेंड्याचा रंग निळा होता, भगवा होता आणि हिरवा होता. पण त्यांना काय या सगळ्या रंगाच्या लोकांना एकत्र करणं जमलं नाही आणि त्यामुळं पुन्हा त्यांनी भगवा रंग घेऊन आता त्यांचा झेंडा भगवा आहे. ठीक आहे, तो काय करायचा तो त्यांचा अधिकार आहे. परंतु राज ठाकरेंची भूमिका नेहमीच मुंबईमध्ये राहत असताना, मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय असतील किंवा साऊथ इंडियन असतील, गुजराती असतील, अशा लोकांच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका अनेक वेळेला राहिलेली आहे. मुस्लिमांच्या विरोधामध्ये अलीकडे त्यांनी जाणीवपूर्वक मुस्लिमांचे जे अजान आहे तो अजान बंद झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी हनुमान चालीसा आमच्या मंदिरामध्ये आम्ही घेऊ. तुम्हाला हनुमान चालीसा घ्यायची असेल तर त्या काय करायचं तो अधिकार तुम्हाला आहे मंदिरामध्ये. आणि अनेक मंदिरामध्ये सुद्धा लाऊडस्पीकर आहेत, म्हणजे अनेक मंदिरं जे आपण पाहिलेले आहेत त्या ठिकाणी लाऊडस्पीकरचा आवाज किंवा त्या ठिकाणी जे भजन गीतं जी असतात ती भजन गीतं त्या ठिकाणी लावलेली असतात. आता परंपरेप्रमाणे अजानचा विषय जो आहे तो मुस्लिम समाजाचा आहे. जसं दर्ग्यावर आपण सगळे लोक जातो, आता अजमेरचा दर्गा जो आहे त्या ठिकाणी जे लोक जातात त्यामध्ये 50%पेक्षा जास्त लोक हिंदू असतात, हिंदू किंवा इतर धर्मियांचे असतात. दर्गा ज्या ठिकाणी आहे तिथं अनेक लोक जातात. तर मग त्यांच्या भोंग्याला असा विरोध करणं बरोबर नाही, थोडा आवाज कमी करा वगैरे हे ठीक आहे. आणि भोंगा आपला त्यांचा एक मिनिटभर किंवा एक दोन मिनिटच असतो. आता आम्ही ज्यावेळेला आमची नवरात्र उत्सव करतो त्यावेळेला आता 12 वाजेपर्यंत आमचा दांडी आम्ही खेळत असतो. गणपती उत्सवाला आमचे कार्यक्रम सारखे असतात, बाबासाहेबांच्या जयंतीचे आमचे कार्यक्रम सारखे असतात, शिवजयंतीचे कार्यक्रम आमचे सारखे असतात. तर म्हणून असं मला वाटतं की अजानच्या विरोधामध्ये माननीय राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते एक महाराष्ट्रातले चांगले मशहूर नेते आहेत, चांगलं भाषण करणारे ॲक्टर आहेत आणि त्यांच्या सभेला मोठी गर्दी होती याची आम्हाला चांगली कल्पना आहे. परंतु ते मराठी माणसासाठी त्यांची भूमिका आहे त्याबद्दल आम्हाला आमचा विरोध नाही आहे. पण अशा ज्या भूमिका ज्या आहेत त्या विनाकारण वाद लावणाऱ्या भूमिका ते घेतात, म्हणून राज ठाकरेंना काही घेऊ नये आणि त्यांची काही आपल्याला आवश्यकता नाही अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. व्यक्तिगत काय ते माझे दुश्मन आहेत असं अजिबात नाही आहे. ते महाराष्ट्रातले चांगले ॲक्टिव्ह नेते आहेत आणि त्यामुळं त्यांना आणि त्यांची आवश्यकता नाही. मुंबईच्या कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला राज ठाकरे यांची आवश्यकता अजिबात नाही आहे. रिपब्लिकन पक्ष BJP सोबत असताना आणि आता पुन्हा आपल्या जोडीला एक खंबीर नेता जो आहे एकनाथ माननीय एकनाथ शिंदे आलेले असताना पुन्हा राज ठाकरेंची काही आवश्यकता आपल्याला नाही असं माझं मत आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.